हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण इक्विलिब्रियम मधील लॅमिस थेरम ह्या पार्ट मधील आपण प्रॉब्लेम्स काय केले सॉल्व्ह केले. ओके, लॅमिस थेरम मध्ये आपण त्याचे लिमिटेशन्स त्याचे ऍडव्हान्टेज आपण बघितले. ओके, तर आपल्याला नेक्स्ट ह्या इक्विलिब्रियम चॅप्टर मधील दोनच महत्वाचे पॉईंट्स आहेत. फक्त एक फर्स्ट आहे लॅमिस थेरम, सेकंड आहे टाइप ऑफ बीम्स किंवा बीम वरचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. ओके, तर आता बीम म्हणजे काय? आपण ऍज अ स्ट्रक्चरल किंवा सिव्हिल इंजिनियर बीम म्हणजे आपल्याला माहित असलं पाहिजे कॉलम बीम म्हणजे. ओके, तर बीम म्हणजे काय? नथिंग बट ए हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर जो असणार आहे तो म्हणजे काय? नथिंग बट बीम. इट इज अ स्ट्रक्चरल मेंबर लेंथ ऑफ विच इज कन्सिडरेबली मोर दॅन अदर टू डायमेन्शन्स विड्थ अँड डेप्थ अँड इज ओनली ट्रान्सवर्सली व्हर्टिकली लोडेड अँड which is transversely vertically loaded is called as nothing but beam. Okay, now the types of beam. First, simply supported beam. Okay, म्हणजे काय? Suppose A आणि B हे दोन पॉइंट्स असतील किंवा दोन सपोर्ट्स असतील आणि ह्या दोन सपोर्ट्स वरती जर हा A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जो हॉरिझॉन्टल कंपोनंट पार्ट स्ट्रक्चरल पार्ट हा रेस्ट होत असेल तर त्याला काय म्हणतात? सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, ए बीम विच इज फ्रीली सपोर्टेड ऑन वॉल, हे ए एन बी हे दोन वॉल असतील किंवा दोन कॉलम असतील. ओके, त्याच्यावरती जो हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा जो काही स्ट्रक्चर कंपोनंट पार्ट रेस्ट होणार आहे तो म्हणजे काय असेल? नथिंग बट बीम असेल. ओके, त्यावेळी ए पॉइंट पासून व्हर्टिकली अपवर्ड आणि बी पॉइंट पासून व्हर्टिकली अपवर्ड असे दोन रिएक्शन तिथं काय होतील? दाखवा लागतील. ते म्हणजे रिएक्शन ऍट ए आर ए अँड रिएक्शन ऍट पॉइंट बी दॅट इज आर बी, असे दोन व्हर्टिकली अपवर्ड काय असेल रिएक्शन तिथं क्रिएट होत असतील. ओके, सो आर ए अँड आर बी दीज आर दी रिएक्शन ऍट ए अँड बी. ओके, आता मॅक्झिमम आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आर ए आणि आर बी म्हणजे रिएक्शन ऍट ए रिएक्शन ऍट बी हॉरिझॉन्टल बी मुळे रिएक्शन ऍट ए अँड रिएक्शन ऍट बी किती येतात हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ओके, सिम्पली सपोर्टेड बीम. सेकंड आहे कॅन्टलिव्हर बीम. आता कॅन्टलिव्हर बीम म्हणजे काय? की एक फिक्स्ड बीम म्हणजे सपोज ही भिंत आहे, कॉलम पार्ट आहे, ए पॉइंट आहे. ओके, या पॉइंट पासून काही ठराविक अंतरावरती काही ठराविक लेंथला विदाउट एनी सपोर्ट एक स्ट्रक्चरल कंपोनंट पार्ट जो आहे हा जो हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल कंपोनंट पार्ट आहे तो म्हणजेच बीम. परंतु तो ह्याला कोणत्याही बी पॉइंटला कोणतेही सपोर्ट नाही. ओके, त्यामुळे तो काय आहे? अंतराळे. तो अंतराळेला आपण काय म्हणतोय? कॅन्टिलिव्हर बीम. सो ए बी फ्रॉम पॉइंट ए फिक्स पॉइंट पासून बी हा जो काय आहे तो अंतराळे आहे किंवा तो काय म्हणतोय आपण कॅन्टिलिव्हर आहे. सो त्याला काय म्हणतोय आपण? कॅन्टिलिव्हर बीम. ए बीम फिक्स्ड ऍट वन एंड, हा ए बी जो बीम आहे तो ए ह्या पॉइंटला फिक्स आहे अँड फ्री ऍट अदर. ओके, आणि बी ह्या पॉइंट पशी काय आहे? तो फ्री आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही. त्यामुळे हा जो ए बी बीम आहे तो काय आहे? कॅन्टिलिव्हर आहे. ए पॉइंट पासून एल ह्या अंतरावरती बी हा दुसरा पॉइंट आहे पण त्या ठिकाणी कोणताही सपोर्ट नाही. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? कॅन्टलिव्हर. एका ठिकाणी तो फिक्स असतो, दुसऱ्या ठिकाणी तो फ्री असणार आहे. ओके, थर्ड आपण टाइप ऑफ बीम बघायचा आहे ओव्हरहँगिंग बीम. ओके, इफ द एंड ऑफ पोर्शन ऑफ बीम एक्सटेंड बियॉन्ड द सपोर्ट. आता ह्याच्यामध्ये ए आणि बी ह्या काय दोन सिम्पली सपोर्टेड बीम आहेत. म्हणजे काय की ए कॉलम आणि बी कॉलम किंवा ए वॉल आणि बी वॉल असे दोन वॉल आहेत किंवा दोन कॉलम आहेत त्याच्यावरती हा जो काही मधला हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल पार्ट आहे तो रेस्ट आहे. ओके, आता ह्याच्या पुढेच म्हणजे जर ए च्या पाठीमाग जर एखादा बीम वाढला किंवा बी च्या पुढे जर एखादा बीम वाढला तर त्यावेळी काय होतं? ओव्हरहँगिंग बीम क्रिएट होत असतो. ओके, इथं दाखवल्याप्रमाणे किंवा इथं सेंट्रल पार्ट बोथ साईडला म्हणजे ए आणि बी हे सिम्पली सपोर्टेड आहेत पण त्याचमध्ये काय केलेलं आहे? ए च्या लेफ्टला आणि बीच्या राईटला असे दोन काय केलेले आहेत? बीम काय केले आहेत? दोन स्ट्रक्चरल पॉइंट वाढवल्यामुळे काय बीमची साईज हे तयार होते. ती म्हणजे काय? ओव्हरहँगिंग बीम. ओके, यामध्ये सेज ओव्हरहँगिंग ऍट द रेट राईट साईड यामध्ये ए आणि बी हा जो काही बीम आहे त्याच्यामध्ये काय राईट साईडला थोडंफार काय केलेला आहे? बीम हा एक्सटेंड झालेला आहे. सेम बीम जो आहे ओके ए आणि बी च्या लेफ्ट साईडला वाढलेला आहे त्यामुळे काय म्हणतात? ओव्हरहँगिंग बीम लेफ्ट साईड. ओके, यामध्ये काय होतं? ए आणि बी पासून किंवा दोन तीन ह्याच्या पॉइंट सेफ्टी सपोर्ट पासून काही कॅन्टलिव्हर ओढले जातात ते म्हणजे काय? नथिंग बट ओव्हरहँगिंग बीम. इफ द एंड पोर्शन ऑफ बीम एक्सटेंड बियॉन्ड द सपोर्ट, सपोर्ट पासून काही बीम जर एक्सटेंड वाढले असेल ते म्हणजे काय? ओव्हरहँगिंग बीम. ए बीम मे बी ओव्हरहँग ऑन वन साईड ऑन बोथ साईड. ते मे बी एका साईडला असेल
ओके लेफ्टला राईटला किंवा ते बोथ साईडला असेल तर त्याला म्हणतात ओव्हरहँगिंग बीम. नेक्स्ट फोर्थ आहे फिक्स्ड बीम. ओके यामध्ये ए बीम विथ हूज बोथ एंड्स आर फिक्स्ड इन वॉल. आता यामध्ये दोन जर ए पॉइंट आणि बी पॉइंट हे जे काही दोन फिक्स्ड पॉइंट आहेत त्यामध्ये जर हा बीम जर फिक्स्ड असेल ओके फिक्स केला असेल तर त्याला काय म्हणतात नथिंग बट फिक्स्ड बीम. ओके ए अँड बी हा दोन पॉइंट मध्ये काय केला होतो ए बी हा जो काही बीम आहे तो काय केला होतो फिक्स केला जातो. ओके नंतर फिफ्थ आहे कंटिन्युअस बीम. ओके आता हा जो बीम आहे सपोर्टेड ऑन ए मोर दॅन टू सपोर्ट्स हा जो काही कंटिन्युअस बीम आहे हा काय होतोय सपोर्टेड ऑन मोर दॅन टू सपोर्ट्स इज नोन ऍज कंटिन्युअस बीम. त्यामध्ये ए बी सी डी. ओके यामध्ये काय झाला ए बी सी मध्ये हा फिक्स्ड जो बीम आहे ओके त्याच्या ए पॉइंट आणि बी पॉइंट हे दोन जे पॉइंट आहेत त्यामध्ये ए बी हा जो हॉरिझॉन्टल बीम आहे तो ए पॉइंटला आणि बी पॉइंटला काय वॉलला किंवा कॉलम हा फिक्स्ड आहे. ओके त्याला काय म्हणतात फिक्स्ड बीम. फिफ्थ आहे कॉन्टिन्युअस बीम. ए बीम सपोर्टेड ऑन मोर दॅन टू सपोर्ट्स. आता कंटिन्युअस बीम आणि सिम्पली सपोर्ट मध्ये काय फरक आहे बघा. सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये ए आणि बी किंवा ए कॉलम आणि बी कॉलम किंवा ए वॉल आणि बी वॉल हे दोनच सपोर्ट्स आहेत. त्यामध्ये दोन पेक्षा जास्त सपोर्ट जर असतील ए बी सी डी ओके तर ते म्हणजे काय असेल कंटिन्युअस बीम असेल. याच्यामध्ये ए टू बी एल वन बी टू सी एल टू सी टू डी एल थ्री हे जे काय असतील डिस्टन्सेस असतील इन बिटवीन दिस फोर सपोर्ट. ओके त्याला काय म्हणतात नथिंग बट कंटिन्युअस बीम. सो आपण पाच प्रकारचे टाईप ऑफ बीम बघितले. फर्स्ट आय बघितलं आपण सिम्पली सपोर्टेड बीम दोन कॉलम रेस्ट वरती एक हा हॉरिझॉन्टल पार्ट रेस्ट असेल बीम रेस्ट असेल त्याच्यामध्ये अंतर एल असणार आहे. ओके आणि आर ए पॉइंटला आणि बी पॉइंटला रिएक्शन येतील आर ए आणि आर बी. ओके सेम सेकंड आहे कंटिन्युअर बीम. यामध्ये ए पॉइंट हा फिक्स आहे आणि बी पॉइंट हा काय असणार आहे फ्री असणार आहे आणि तो एल अंतरावरती असणार आहे. ओव्हरहँगिंग बीम. ओके त्यानंतर फिक्स्ड बीम कंटिन्युअस बीम. ओके नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ लोड. आता ह्या बीम वरती कोणकोणत्या प्रकारचे लोड ओके त्याला आपण वजन किंवा जो लोड आहे तो येऊ शकतोय किंवा येतोय ते आपल्याला काय करायचंय वन बाय वन बघायचंय. टाइप्स ऑफ लोड. फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड. कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड ए लोड ऍक्टिंग ऍट ए पॉइंट ऑन द बीम. ओके ए लोड ऍक्टिंग ऍट ए पॉइंट ऑन द बीम इज नोन ऍज इन कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड. आता ह्यामध्ये मगाशी आपण बघितलं की सिम्पली सपोर्टेड बीम घेतलेला आहे. ओके यामध्ये ए पॉइंट आहे बी पॉइंट आहे आणि ए पॉइंट आणि बी पॉइंट वरती हा जो हॉरिझॉन्टल बीम आहे. ओके त्याच्यावरती सपोज ए पासून काही अंतरावरती सी पॉइंट आहे ए पासून काही अंतरावरती डी पॉइंट आहे आणि ए पासून काही अंतरावरती ई पॉइंट आहे. ओके काहीतरी अंतर दिलेलं आहे. ओके आर एन बी ही एल अंतरावरती आहे आणि ह्या ए बी ह्या बीम वरती डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री या तीन प्रकारचे लोड ऍक्ट होत आहे. ओके आणि डब्ल्यू वन हा सी ह्या पॉइंट वरती ऍक्ट होत आहे डब्ल्यू टू डब्ल्यू टू म्हणजे काय वेट टू ऍक्ट ऑन डी पॉइंट ऑन बीम अँड डब्ल्यू थ्री दॅट इज द वेट थर्ड वेट ऍक्ट ऑन ई पॉइंट. ओके ऑन ए बी ए बी बीम. ओके तर असे डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री हे जे काही लोड्स आहेत ते म्हणजे काय नथिंग बट पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेट लोड. काही ठराविक पॉइंट वरती जे लोड ऍक्ट होतात ते म्हणजे काय पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. ओके तर आपलं काय करायचं अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स दिले जातील त्यावेळी असे डब्ल्यू वन 10 न्यूटन असेल डब्ल्यू टू 20 न्यूटन असेल डब्ल्यू थ्री 30 न्यूटन असेल आणि ते ए बी पॉइंट पासून काही ठराविक तुम्हाला अंतर दिलं असेल तर तुम्हाला त्यावेळी आर ए आणि आर बी रिएक्शन ऍट ए अँड रिएक्शन ऍट बी किती येईल कॉलम आर ए कॉलम आर बी ह्या असेल तर आर ए आणि आर बी किती रिएक्शन येते हे आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. ओके हे झालं पॉइंट लोड. सेकंड आहे इन्क्लाइन पॉइंट लोड. आता सपोज मगाशी दाखवल्याप्रमाणे आता हे काय केलं थोडंफार चेंजेस केलेले आहेत. त्यामध्ये ए पॉइंट हा हिंज पॉइंट आहे. ओके तो काय होत नाही मूव्ह होत नाही हिंज आपण दरवाजी जी आपली कडी असते हिंज त्या प्रकारे तो फिक्स्ड पॉइंट आहे किंवा त्याच्या भोवती काय होते लोक सगळ्या गोष्टी मूव्ह होत असतात. ओके तो हिंज पॉइंट आहे आणि ए पॉइंट पासून बी बी हा जो काय तो रोलर पॉइंट आहे. ओके आता हा रोलर पॉइंट आहे आणि हा हिंज पॉइंट आहे. मॅक्झिमम ब्रिज मध्ये हिंज अँड रोलर ही कन्सेप्ट काय केल्या जातात युज केली जाते जेणेकरून रोलर काय करतं प्रॉपरली लोड ट्रान्सफर करतो. ओके सो त्यासाठी हा खूपच महत्वाचा हा पार्ट असणार आहे. ए हा हिंज पॉइंट आहे आणि बी हा रोलर पॉइंट आहे. ओके आणि ह्या ए बी ह्या बीम वरती डब्ल्यू वन हा लोड ऍक्ट होत आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे व्हर्टिकली
उभ्या दिशेने काय असणार आहे, खालच्या साईडला तो बीम वरती ऍक्ट होत आहे, आणि डब्ल्यू टू हा जो काही लोड आहे ओके तो विथ हॉरिझॉन्टल बीम जो आहे तो थीटा ह्या अँगलने काय होतं ऍक्ट होत आहे ओके. तर अशा वेळी काय होतं, हिंज हा जो सपोर्ट असेल ए सपोर्ट त्याला आपण हिंज सपोर्ट म्हणतोय ओके. हिंज सपोर्ट आणि रोलर सपोर्ट, हिंज आणि रोलर ह्यामध्ये काय होतं, ह्या रोलर इथं जे आहेत चार रोलर्स आहेत बघा, फोर नंबर्स ऑफ रोलर्स ओके. हे रोलर्स असतात ओके, हे रोलर्स काय करतात, लोड प्रॉपरली डिस्ट्रीब्युट करतात ओके. मुवमेंट त्याचे काय करतात, प्रॉपरली रेग्युलेट करतात ओके. अशा वेळी रोलरचा जो सपोर्ट आहे तो नेहमी काय असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे ओके. पण हिंजचा जो सपोर्ट आहे, हिंज हा फिक्स्ड पार्ट आहे, हिंजचा जो सपोर्ट आहे तो काय होतो, ह्या ठिकाणी आर ए जो आहे तो व्हर्टिकल न राहता हा इन्क्लाइंड होतो. आर ए जो रिएक्शन ऍट ए जी आहे ओके, ती व्हर्टिकल न राहता काय होते, इन्क्लाइंड होते. माझी इन्क्लाइंड होत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, आपण आर ए कॉस थिटा आणि आर ए साईन थिटा इन्क्लाइंडला आपण काय केले, बघितलेलंच आहे. त्याप्रमाणे आर ए कॉस थिटा आर ए साईन थिटा आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. तो ह्याला काय होतं, इन्क्लाइंड पॉइंट लोड ओके. थर्ड आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला यूडीएल म्हणतात. म्हणजे आपण सपोज आपल्याला माहित आहे की ए पॉइंट आणि बी पॉइंट किंवा ए कॉलम आहे बी कॉलम आहे, त्या ठिकाणी आर ए हा व्हर्टिकली अपवर्ड रिएक्शन येईल, आर बी ही व्हर्टिकली अपवर्ड रिएक्शन तिथे येईल ओके. सपोज त्या बीम वरती काय केलेलं आहे, काही यूडीएल आहे, म्हणजे आता इन केस आपण काय म्हणतो की आपण बीम वरती स्लॅब टाकतो आणि स्लॅब वरती कोबा करतो, बरोबर आहे. तर कोबा म्हणजे आपण काय शकतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हे आपण तिथं म्हणू शकतो ओके. एक्स्ट्रा जो लोड आहे तो म्हणजे काय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओके. तो सपोज तो किती आहे, 5 न्यूटन पर मीटर, 5 न्यूटन पर मीटर ह्या लेंथला असेल, 5 न्यूटन पर मीटर ह्या लेंथला असेल. तुम्हाला मी एक्झाम्पल कोबाला सांगितले की जेणेकरून तो युनिफॉर्मली काय करतो आपण घेत असतो ओके. काही अंतरावरती जर पूर्ण 5 मीटर अंतरावरती ते 5 न्यूटन पर मीटर प्रमाणे घेतला असेल तर तो म्हणजे काय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड थ्रू आउट द लेंथ ए बी तो प्लेस केला असेल तर त्याला काय म्हणतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हे लोड विच इज स्प्रेड युनिफॉर्मली ऑन बीम, त्या बीम ए बी वरती जर एखादा लोड जर युनिफॉर्मली स्प्रेड केला असेल, एक सारखा एक संद स्प्रेड केला असेल तर त्याला काय म्हणतात, यूडीएल ओके. तर आपल्याला यूडीएल म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे ओके. तर ह्याला काय म्हणतात, यूडीएल. आता यूडीएल आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूडीएल आपण ऍज इट इज न घेता त्याचं काय करतो, इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मध्ये कन्वर्जन करतो ओके. तर ते कसं करायचं, फॉर सिम्प्लिसिटी यूडीएल इज कन्वर्टेड इन टू इट्स इक्विव्हॅलंट पॉइंट लोड ऍक्ट ऍट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द लोड. आता हा ए बी जो बीम आहे त्याचा स्पॅन किती आहे, एल किती आहे, 5 मीटर आहे ओके. म्हणजे हा यूडीएल जो आहे ए पॉइंट पासून बी पॉइंट ह्या पर्यंत पसरलेला आहे आणि तो 5 मीटरच्या ह्या लेंथला आहे ओके. आणि तो किती यूडीएल आहे, 5 न्यूटन पर मीटरचा आहे ओके. सो यूडीएल 5 न्यूटन पर मीटर आणि किती अंतरावरती, 5 मीटरावरती. सो यूडीएल इंटू लेंथ ऑफ स्पॅन किती होतं बघा, 5. यूडीएल इंटू लेंथ ऑफ स्पॅन 5. 5 इंटू 5 किती होते, 5 इंटू 5 25 ओके. म्हणजे 25 न्यूटनचा तो जो लोड क्रिएट झालेला आहे. आता तो ऍक्ट कुठं होणार, हा यूडीएल ऍक्ट कुठं होणार, ए बी लेंथ जी आहे त्याच्या बरोबर सेंटरला, व्हर्टिकली डाउनवर्ड ओके. तर ह्याचा सेंटर किती आहे, 5 मीटरचा सेंटर अडीच येईल ओके. 5 डिवाइड बाय 2 अडीच. सो ए पॉइंट पासून अडीच ओके आणि बी पॉइंट पासून अडीच, म्हणजे 5 मीटरच्या अंतराबरोबर सेंटरला काय होईल, व्हर्टिकली डाउनवर्ड हा काय होईल, ऍक्ट होईल. म्हणजे आपण काय करू, ह्या यूडीएलचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण काय करू, इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मध्ये काय करू, कन्वर्जन केलो ओके. तो नेहमी ऍक्ट कुठे होतो, त्या स्पॅन जो यूडीएलचा स्पॅन आहे त्याच्या बरोबर सेंटरला ओके. आणि यूडीएलचं कन्वर्जन आपण इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मध्ये कसं केलो, यूडीएल किती आहे आणि ते किती अंतरावरती आहे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असेल, इक्विव्हॅलंट पॉइंट लोड असेल ओके. याप्रमाणे आपलं काय करायचं आहे ते बघायचं ओके. नेक्स्ट आता आपण बघितलं की टाइप्स ऑफ लोड आपण बघितलं, आता टाइप्स ऑफ एंड सपोर्ट ऑफ बीम आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. फर्स्ट आहे सिम्पली सपोर्ट, फर्स्ट आहे सिम्पली सपोर्ट बीम. आता ह्यामध्ये हा बीम जो आहे तो बीम ह्या हिंज वरती ए पॉइंट वरती रेस्ट आहे ओके. त्यामुळे ह्याचा जो सिम्पली सपोर्ट, ह्याच्या आपण इथं पण पुढे काय असेल, आरबी असेल ओके, म्हणजे बी पॉइंट असेल. पण आपण ए पॉइंट संदर्भात फक्त चर्चा करूया. तर इथं जी काही रिएक्शन येणार आहे ती आर ए रिएक्शन येणार आहे ओके. कारण की ह्या बीमच ओके ती काय येणार आहे, लोड ह्या ए पॉइंट वरती येणार आहे ओके. लोड येणार आहे त्यामुळं ए पॉइंट वरती व्हर्टिकली अपवर्ड साईडला एक रिएक्शन तिथे क्रिएट होणार आहे ओके. त्याला आपण काय म्हणतोय, रिएक्शन ऍट आर ए ओके. त्या पॉइंट पासून डायरेक्टली अपोजिट साईडला एक रिएक्शन ऑफर्ड होणार आहे, रेजिस्टन्स ऑफर्ड होणार आहे, ते म्हणजे काय, रिएक्शन ऍट आर ए. ते आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता ह्यामध्ये सेम
हा झाली फर्स्ट केस. ओके सेकंड केस, जर हा जो हॉरिझॉन्टल बीम पार्ट आहे ओके तो एखाद्या इन्क्लाइंड सरफेस वरती जर ऍक्ट होत असेल जो हॉरिझॉन्टल पासून 20 डिग्री अँगल वरती असेल ओके, म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल बीम पार्ट आहे तो 20 डिग्री पासून इन्क्लाइंड असेल ओके, तर त्यावेळी काय होतं हा जो पार्ट आहे तो पार्ट इथं काय केला होतो इथं बैठला जर आर बैठला तर हा आता ह्यामध्ये बैठला तर हा जो बीम आहे तो बीम ओके आता तो हा बीम विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 20 डिग्री अँगल केला म्हणजे हा तिरक्या म्हणजे इथं जर बघितला तर हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती हा बीम रेस्ट आहे, परंतु हा बीम इथं 20 डिग्री अँगल केलेल्या एखाद्या प्लेन वरती एखाद्या सर्फेस वरती काय हा बीम रेस्ट आहे ओके. तर त्या ठिकाणी ह्या बेसलाच बघितला तर म्हणजे हा जो काय पॉइंट आहे तो काय आहे तिरका आहे ओके, म्हणजे काय मेकिंग एन अँगल. सो आपल्याला तिथं आरए पण काय येणार आहे प्रॉपरली त्या सर्फेसला, ह्या सर्फेसला हा जो सर्फेस आहे त्याला काय राईट अँगल मध्ये ऍक्ट होईल, त्याला काय होईल राईट अँगल मध्ये, म्हणजे हा जो सर्फेस आहे हा जो सर्फेस याला राईट अँगल मध्ये इथं राईट अँगल मध्ये काय होईल हा आरए काय होईल तिथं क्रिएट होईल रिएक्शन ऍट ए बिकॉज हा बीमचा एंड ह्या सर्फेसला काही अँगलने ऍक्ट होत आहे. सो इथं 90 डिग्री अँगल होईल, हा ते डिग्री 20 डिग्री आहे त्यामुळे हा डिग्री किती येईल 70 बिकॉज हा जो ट्रँगल क्रिएट होईल तो किती असणार आहे 180 डिग्रीचा असणार आहे. सो याप्रमाणे रिएक्शन ऍट ए इथं येत जाईल ओके. त्याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी काय करायच्या समजून घ्यायच्या. सेकंड सपोर्ट आपण फर्स्ट म्हटला सिम्पली सपोर्ट, सेकंड म्हटला सेकंड सपोर्ट आहे रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट म्हणजे काय, मागे सांगितलं की हा जो हिंज सपोर्ट आहे ह्याच प्रकारचा दुसरा सपोर्ट आहे रोलर सपोर्ट ओके. म्हणजे हा जो काही सपोर्ट असेल त्याला काय असेल रोलर असतील ओके, ते म्हणजे काय असणार आहे रोल नथिंग बट रोलर सपोर्ट. हे मे बी प्रॅक्टिकली काय करतात प्रीकास्ट कॉन्क्रीट बीमचे वापरले जातात ओके. इन दिस केस द बीम इज सपोर्टेड ऑन रोलर्स, द रिएक्शन ऑफर्ड इन सच अ केस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सपोर्टिंग सरफेस ओके. ह्यामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे ए सपोर्ट हा रोलर सपोर्ट आहे ओके, आणि ह्या रोलर सपोर्ट वरती जर एखाद्या बीमचा एक पॉइंट ऍक्ट होत असेल तर त्या ठिकाणी काय रिएक्शन ही नेहमी ह्या सपोर्टला किंवा ह्या हॉरिझॉन्टल पार्टला नेहमी परपेंडिक्युलर रिएक्शन आरए येत असते ओके. पण हा जो सपोर्ट इथले सांगितल्याप्रमाणे हा जो बीम तो काय आला इन्क्लाइंड आला असेल हा ह्याप्रमाणे इथला जो सरफेस हा इन्क्लाइंड असेल ओके, तर त्यासारखेच त्या पद्धतीनेच आरए जे येणार आहे ते काय असेल ह्या सरफेसला हा जो सरफेस आहे त्याला काय असेल परपेंडिक्युलर येत असेल, त्याप्रमाणे परपेंडिक्युलर येत असेल. सेम कंडिशन आहे ओके, हॉरिझॉन्टल बीम जर त्या सर्फेसला ह्या सर्फेसला जर परपेंड असेल तर त्याला 90 डिग्री मध्ये आरए रिएक्शन येणार आहे ओके, तर त्याप्रमाणे इन्क्लाइंड असेल तर त्याप्रमाणे इन्क्लाइंड त्या सर्फेसला इन्क्लाइंड परपेंडिक्युलर काय तो रिएक्शन येत असते ओके. याप्रमाणे नेक्स्ट थर्ड आहे हिंज सपोर्ट ओके. आता हिंज सपोर्ट म्हणजे काय बघा, वन एंड ऑफ बीम हिंज्ड टू सपोर्ट द रिएक्शन इज आयदर व्हर्टिकल ऑर इन्क्लाइंड डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ लोडिंग. आता कोणत्या प्रकारचं लोडिंग आहे ओके, इन्क्लाइंड लोडिंग असेल तर इन्क्लाइंड येईल, व्हर्टिकल लोडिंग असेल तर व्हर्टिकल येईल ओके. त्याप्रमाणे काय केलं तर ते दोन सपोर्ट हिंज सपोर्ट प्रमाण असेल, म्हणजे हा ए हा जो बीम आहे ओके हा बीम या ए पॉइंट भोवती हिंज असेल ओके, तर त्याला नथिंग बट हिंजड सपोर्ट होतो ओके, म्हणजे फिक्स असेल ओके. त्यामध्ये जर इथे कोणते ह्या बीम वरती जर एक व्हर्टिकल फोर्स असेल तर त्या ठिकाणी काय येईल व्हर्टिकल इथं रिएक्शन आरे येईल ओके. बट ह्या ठिकाणी जर मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जर इथं दाखवल्याप्रमाणे व्हर्टिकल रिएक्शन असेल तर इथं आरे व्हर्टिकल रिएक्शन, बट इथं जर डब्ल्यू टू हा जो फोर्स आहे तो इन्क्लाइंड आहे, त्यामुळे इथे काय झालेलं आहे या हिंज सपोर्टला इथं ह्या सर्फेसला काय झालेलं आहे इथं व्हर्टिकल इन्क्लाइंड रिएक्शन मिळालेलं आहे. सेम त्याप्रमाणे इथल्या ह्या गोष्टी आहेत तिथं ओके. त्यावेळी तिथं काय येईल आर आर एक्स आणि आर वाय, म्हणजे काय की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आर एक्स कॉस थीटा आर वाय साईन थीटा ह्या प्रकारचं काय तिथं दोन गोष्टी पडत असतील ओके. तीन झालं. फोर्थ आहे फिक्स्ड सपोर्ट. ह्यामध्ये काय होतं इन दिस टाइप ऑफ इन दिस केस द बीम इज फिक्स्ड ऍट वन एंड ओके, जे फिक्स्ड जे आपण सपोर्ट बघितले त्यामध्ये ए बीम जो आहे तो एका पॉइंटला काय असणार आहे फिक्स असणार आहे. द रिएक्शन ऑफर्ड हॅज हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट्स ऍज वेल ऍज मोमेंट रिएक्शन अपोजिट टू ऍक्टिव्ह मोमेंट ओके, तर त्याला काय म्हणतात नथिंग बट फिक्स्ड सपोर्ट ओके. यामध्ये जर बघितला तर
हा जो बीम आहे तो एका एका पॉइंटला काय असेल फिक्स्ड असेल आणि जी रिएक्शन होणार आहे ती हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कंपोनेंटशी काय असेल तिथं घेईल, ऍज वेल एज द मोमेंट पण काय होईल ऍक्टिव मोमेंट तिथं आपल्याला दाखवायला लागेल. ओके, आणि ऍक्टिव मोमेंट काय असेल हे नेहमी अपोजिट टू ऍक्टिव मोमेंट. ओके, ह्याप्रमाणे काय असेल हे अपोजिट असेल ऍक्टिव मोमेंट ज्या काय असेल ते अपोजिट असेल, ह्याप्रमाणे ती फिक्स्ड सपोर्टची रिएक्शन दाखवावे लागेल. आता नेचर ऑफ रिएक्शन ऍट सपोर्ट. ओके, म्हणजे वन बाय वन थिअरी पार्ट बघत आहे. ओके, ही गोष्ट समजली तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय अडचण येणार नाही. ओके, आता लोड आपण पेटल्या. आता सपोज की दोन लोड आहेत डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू आणि ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत, म्हणजे उभे आहेत आणि ते त्या बीम वरती डाऊनवर्ड साईडला ऍक्ट होत आहेत डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू. ओके, आणि तो बीम ए बी आहे. ओके, हा ए बी हा बीम आहे, त्याचा ए पार्ट हा हिंज पार्ट आहे. ओके, आणि त्या हिंज पार्ट आहे आणि बी पार्ट हा रोलर पार्ट आहे. इथं रोलर आहेत, रोलर्स आहेत. ओके, थ्री नंबर्स ऑफ रोलर्स आर प्रोव्हाइडेड. ओके, रोलर पार्ट आहे आणि हा हिंज पार्ट ए पार्ट आहे. ओके, आणि हा बी पार्ट हा रोलर पार्ट आहे. त्या बिकॉज ऑफ दी डब्ल्यू वन अँड डब्ल्यू टू. ओके, त्या ए पॉइंटला सेम त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. ओके, म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल जो सरफेस आहे. ओके, ह्याच्या बरोबर परपेंडिक्युलर आर ए रिएक्शन काय होईल, व्हर्टिकली डाऊन व्हर्टिकली अपवर्ड साईडला अपवर्ड होईल किंवा क्रिएट होईल. सेम ऍट पॉइंट बी, हे जो सर्फेस आहे ह्या सर्फेसला राईट अँगल मध्ये आर बी ही जी काही रिएक्शन आहे. ओके, त्या बीमला. ओके, परपेंडिक्युलर ती बरोबर व्हर्टिकली अपवर्ड साईडला आर बी रिएक्शन क्रिएट होईल. ओके, ते म्हणजे काय असेल नेचर ऑफ रिएक्शन ऍट ऍट सपोर्ट्स व्हेन लोड्स आर व्हर्टिकल. ओके, अशा ठिकाणी हे दोन पॉइंट इथं होणारच आहे. ओके, नेक्स्ट केस सेकंड काय आपल्याला बघायचं आहे. ऍटलीस्ट वन लोड इन्क्लाइंड बट प्लेन ऑफ रोलर इज हॉरिझॉन्टल. ओके, मागेश तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ह्यामध्ये ए अँड बी हे दोन सपोर्ट्स आहेत, सॉरी ए अँड बी हे जो हॉरिझॉन्टल बीम आहे. ओके, या हॉरिझॉन्टल बीम मध्ये ए पॉइंट आणि बी पॉइंट असे दोन पॉइंट आहेत. ए पॉइंटला हिंज सपोर्ट आहे आणि बी पॉइंटला काय असणार, रोलर सपोर्ट असणार. ओके, आता ह्यामध्ये ए बी ह्या बीम वरती जर डब्ल्यू वन हा लोड व्हर्टिकली डाऊनवर्ड उभाच आहे आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत असेल नॉर्मल. ओके, जो पद्धतीने होतो तो, आणि दुसरा जो डब्ल्यू टू लोड आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट न होता. ओके, तो त्या बीम वरती जर काही अँगलने ऍक्ट होत असेल अँगल थिटाने. ओके, तर अशी जर कंडिशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आढळली तर नेहमी हिंज जो सपोर्ट आहे, हिंज सपोर्ट ए सपोर्ट, त्या ठिकाणी जी आर ए ची रिएक्शन जी उभी यायला पाहिजे होती. ओके, ती काय होती, ह्यावेळी इन्क्लाइंड येते. ओके, त्यावेळी काय होती, ह्यावेळी इन्क्लाइंड येते. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला पाहिजे, मग ह्या आर ए चा आर ए कॉस थिटा आणि ह्या आर ए रिएक्शनचा आर ए साईन थिटा. ओके, आणि हा जो थिटा असणार आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे ते काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, म्हणजे नॉर्मल असेल दोन व्हर्टिकल लोड्स असतील तर आर ए आणि आर बी व्हर्टिकल नॉर्मलच असतील, व्हर्टिकल अपवर्ड. ओके, बट एका ठिकाणी जर लोड इन्क्लाइंड असेल तर नेहमी हिंज सपोर्टच काय होतं, जर इन्क्लाइंड लोड किंवा तिथं काय होतं प्लेन ऑफ रोल काय होतं थोडं इन्क्लाइंड होत असतं. ओके, सो रोलर नेहमी काय असतो, व्हर्टिकल असतो, हे फक्त लक्षात ठेवायचं. आर ए इज इक्वल टू इन्क्लाइंड ड्यू टू इन्क्लाइंड लोड डब्ल्यू टू. आर ए जो आहे तो इन्क्लाइंड झालेला आहे कशामुळे, बिकॉज ऑफ डब्ल्यू टू ह्या लोडमुळे तो काय झाला आहे, इन्क्लाइंड झालेला आहे. तर केस नंबर थ्री, लोड्स व्हर्टिकल बट प्लेन ऑफ रोलर इज इन्क्लाइंड. आता ह्यामध्ये बघा, लोड जे आहेत डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री ए बी ह्या बीम वरती डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री हे तीन प्रकारचे लोड आहेत. ओके, ते व्हर्टिकल डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत, नॉर्मल आहेत. ओके, पण हा जो रोलर सपोर्ट आहे हा काय इन्क्लाइंड आहे. हा जो रोलर सपोर्ट इन्क्लाइंड असेल तर काय करायचं आहे, ए बी आर ए इज इक्वल टू इन्क्लाइंड ड्यू टू रोलर ऑन इन्क्लाइंड प्लेन. त्यामुळे रोलर सपोर्ट इन्क्लाइंड असल्यामुळे आर ए पण काय होतो, इन्क्लाइंड होतो. त्यामुळे ठिकाणी आपल्याला आर ए कॉस थिटा आणि आर बी साईन थिटा, आर ए कॉस थिटा आणि आर बी साईन थिटा ह्या दोन प्रकारची साईन मेन्शन करा, करेक्शन आहे थोडं. ओके, ते काय करा, तिथं काय होतील, ती डिवाइड होतील. ओके, आणि आर बी म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ रोलर. आणि हा जो प्लेन ऑफ रोलरचा जो काही सरफेस आहे, ओके, हा रोलरचा जो काही हॉरिझॉन्टल इन्क्लाइंड सरफेस आहे त्याला बरोबर परपेंडिक्युलर काय होईल, हा आरबी तिथे ऍक्ट होईल. ओके, त्याप्रमाणे ते काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर हे समजलं. आता केस नंबर फाईव्ह, सॉरी फोर, ऍटलीस्ट वन लोड इन्क्लाइंड अँड प्लेन ऑफ रोलर इज ऑल्सो इन्क्लाइंड. ओके, आता मगाशी ह्यामध्ये काय होते, सगळे जे लोड्स आहेत ती व्हर्टिकली आहेत आणि रोलर फक्त इन्क्लाइंड आहे, पण ह्यामध्ये एक जो लोड आहे तो इन्क्लाइंड आहे आणि रोलर पण इन्क्लाइंड आहे. तर अशा वेळी काय होतं,
अशा वेळीच फक्त काय होतं, इथं आपण बघितलं की आरबी ची व्हॅल्यू येते, आता ह्यामध्ये आरबी चं मग काय होतं डिवायडेशन होतं, आरबी कॉस थीटा आणि आरबी साईन थीटा ह्याप्रमाणे. सेम आर ए ला पण काय होतं, पॉइंट ऍट ए त्या ठिकाणी सुद्धा आर ए कॉस थीटा आणि आरबी आर ए साईन थीटा इज डिवायडेशन होतं. इथं सुद्धा ते करेक्शन करून घ्या. ओके, याप्रमाणे काय होतं, जर इन्क्लाइन लोड असेल आणि रोलर सुद्धा इन्क्लाइन असेल तर त्या ठिकाणी ते काय होतं, रिएक्शन ऍट ए अँड रिएक्शन ऍट बी बोथ आर इन्क्लाइन. ओके, इथं थोडं रिएक्शन करून घेते. आता दिस आर दी, आपण बघितलं की ह्या प्रकारे काय होतं, आपल्याला नॉर्मल नेचर ऑफ रिएक्शन ऍट सपोर्ट येऊ शकतात. ओके, आता अनॅलिटिकल मेथड टू कॅल्क्युलेट रिएक्शन ऍट सपोर्ट. आता कोणत्या प्रकारे आपण करू शकतोय रिएक्शन ऍट सपोर्ट काढू शकतोय, तर ऑल दी कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम आर युज्ड टू कॅल्क्युलेट रिएक्शन ऍट सपोर्ट. आता इक्विलिब्रियम म्हणजे काय, म्हणजे आपण बघितलं ओके त्याचे कंडिशन बघितले, तर त्याचे दोन कंडिशन त्या कॉन्करंट साठी होत्या आणि नॉन कॉन्करंट साठी होत्या. त्या आपण बघितल्या की समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो, ही कंडिशन बघितली ती ह्यामध्ये वापरायची आहे. समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो, ओके ते आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे, वापरायचं आहे. आणि समेशन एम इज इक्वल टू झिरो, मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस दॅट इज अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू झिरो, या तीन कंडिशन ह्यामध्ये काय करायचे आहेत, युज करायचे आहेत. ओके, आता ह्यामध्ये बघा केस वन, दोन ह्यामध्ये काय तीन केसेस आहेत. ओके, आपण जे नॉर्मली बघायचे आहेत. आता हा जो सपोर्ट आहे हा काय आहे, सिम्पली सपोर्टेड आहे, म्हणजे ए आणि बी हे एकमेकांना काय आहेत, ए आणि बी हा जो बीम आहे ते ए बी या पॉइंट वरती रेस्ट होत आहे. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल कॅरी पॉइंट लोड डब्ल्यू ऍट सेंटर. ए आणि बी हा एल लेंथला जी बीम आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू हा जो लोड ऍक्ट होतो सेंटरला, ओके तो ए पॉइंट पासून एल बाय टू आणि बी पॉइंट पासून एल बाय टू ह्या अंतरावरती ऍक्ट होतो. ओके, तर त्या अशा वेळी असेल सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये डब्ल्यू हा लोड सेंटर ऍक्ट होत असेल त्या बीमच्या, तर अशा ठिकाणी आर ए ही रिएक्शन ऍट ए जी येणार आहे आणि आर बी रिएक्शन ऍट बी जी येणार आहे ती नेहमी डब्ल्यू जो आहे त्याच्या हाफ असते, म्हणजे डब्ल्यू बाय टू जी असते, डब्ल्यू बाय टू डब्ल्यू बाय टू असते. ओके, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला उपयोगाला पडणार आहे, कारण की आपल्याला आर ए एन आर बी ह्यात आता ह्या सेशन मध्ये फक्त आर एन आर बी फाइंड आउट करायचं आहे. ओके, केस नंबर सेकंड, आता ह्यामध्ये यूडीएल दिलेला आहे तर आर ए किती येईल आणि आर बी किती येईल. ओके, तर ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल कॅरिंग यूडीएल डब्ल्यू युनिट लेंथ ओव्हर एंटायर स्पॅन असेल, तर त्या ठिकाणी आर ए आणि आर बी किती येतो बघा, जर यूडीएल ए बी ह्या स्पॅन लेंथ वरती ऍक्ट होत असेल जे स्पॅन लेंथ एल असणार आहे, तर अशा ठिकाणी आर ए नेहमी डब्ल्यू एल डिवाइड बाय टू असेल, आर बी पण डब्ल्यू एल डिवाइड बाय टू असेल. ओके, जो यूडीएल आहे इंटू डी एल डिवाइड बाय टू त्याप्रमाणे तुझं काय येईल आर ए आणि आर बी रिएक्शन येते. केस थर्ड, आता सिम्पली सपोर्टेड बीम आहे ऑफ स्पॅन एल कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड, इसेंट्रिक पॉइंट लोड आहे म्हणजे काय की हा सेंट्रल नाही तर काही ए पॉइंट पासून काही अंतरावरती आणि बी पॉइंट पासून काही दुसऱ्या अंतरावरती आहे, म्हणजे सेंट्रल नाही असं असेल, तर आर ए जी रिएक्शन येणार आहे व्हर्टिकली अपवर्ड साईडला ती नेहमी डब्ल्यू लोड इन टू हे अंतर बी डिवाइड बाय एल टोटल डिस्टन्स अँड आर बी इज इक्वल टू डब्ल्यू ए डिवाइड बाय एल या प्रकारे काय रिएक्शन ऍट बी नाही रिएक्शन ऍट ए येईल. हे झालं सिम्पली सपोर्ट साठी. जर कॅन्टिलिव्हर बीम असेल आणि केस ए मध्ये ए पॉइंट पासून बी, ओके हा पॉइंट कॅन्टिलिव्हर आहे आणि बी वरती बरोबर डब्ल्यू एक ऍक्ट होत आहे व्हर्टिकली डाउनवर्ड, तर आर ए जी रिएक्शन ऍट ए येणार आहे ती नेहमी ह्या डब्ल्यू सारखी इतकी असणार आहे. ओके, नेक्स्ट केस सेकंड, त्यामध्ये बघितलं आपण तर ह्या कॅन्टलेवर पार्ट वरती काय आहे, हा यूडीएल आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड आहे असा असेल, तर आर ए जे असणार आहे ते काय असेल डब्ल्यू इंटू एल हा जर मल्टिप्लिकेशन केला तर तीच काय असणार आहे आर ए ची व्हॅल्यू असणार आहे. ह्या प्रकारचे जे काही आता आपण बघितले त्याचे अनॅलिटिकल मेथड्स किंवा हे प्रकारची प्रोसिजर ही आपल्याला काय होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना उपयोगाला पडेल, हे तुमच्या फक्त माहितीसाठी ह्याप्रमाणे ते दाखवलेलं आहे. ओके, आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरला काय करायचं आहे, ह्या चॅप्टरवरती जे काही सॉल्व्ह एक्झाम्पल्स आहेत ते काय करायचे आहेत स्टडी करायचे, जेणेकरून तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला प्रॉपरली काय येतील आर ए आणि आर बी जे काय ते आपल्याला काय फाइंड आउट करता येतील. ओके, ठीक आहे.